कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी जनता कर्फ्यूचे तंतोतंत पालन करावे, आमदार अनिल बाबर यांचे आवाहन. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वांनी उद्याचा जनता कर्फ्यूचे पालन करावे असे आवाहन खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांनी केले. लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिल्याची माहिती आमदार बाबर यांनी दिली. सकाळी एक संशयित आहे असं माहिती गावामध्ये यायला लागली, म्हणून तिथं काय काय व्यवस्था आहे हे बघायसाठी मी इथं आलो. ॲम्ब्युलन्स जी 108 आहे, काय वेळेला 108 जागेवर असत नाही, कुठंतरी बाहेर गेलेली असली तर पुन्हा अडचणी होऊ नये म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुन्हा जे राष्ट्रीय बालशिक्षणाच्या ज्या वाहनं आहेत त्यांच्या जे ॲम्ब्युलन्स आहेत त्यांची आणि खाजगी दोन ॲम्ब्युलन्सला मी विनंती केलेली आहे की ज्या वेळेला असं काही परिस्थिती तयार होईल त्यावेळेला ग्रामीण रुग्णालयातनं तुम्हाला निमंत्रण आलं ते बोलवणं आलं तर लगेच या, तुमच्या काही बाकीच्या सगळ्या अडचणी आपण सोडवून टाकू. आणि ते ॲम्ब्युलन्स वापरल्यानंतर स्वप्न निर्जंतुकीकरण करून ते वापरावे पुढच्या काळात. आणि इतर काही अडचणी असल्या तर सांगावं. डॉक्टरच्या पुन्हा मी बघितलं की त्यांनी ड्युटी लावलेले आहेत सकाळीपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत, ती सगळी माहिती घेतली आणि त्या माहितीप्रमाणे ते डॉक्टर सगळे उपस्थित राहिले पाहिजेत. आणि त्यांनाच जर काही अडचण आली तर मला सुद्धा कॉन्टॅक्ट करा. तहसीलदार, प्रांत, जे नगरपालिकेचे CEO असतील, BDO असतील, हे सर्व मंडळी त्यामध्ये दक्ष आहेत, पण लोकांचा सहभाग पण त्यामध्ये पाहिजे. आणि त्यांच्या अडीअडचणी काही वेळेला जिल्हा पातळीवर असतील, राज्य पातळीवर असतील, त्या सोडवण्याच्या दृष्टीनं आणि लोकांचं सहकार्य पाहिजे. कारण एखादा संशयित सापडला तर तो कुठं फिरला आहे, काय झालं आहे, त्या लोकांच्या त्या ग्रामीण भागामधल्या लोकांच्या दृष्टीनं काही सहकार्य पाहिजे असलं तर ते मी सहकार्य करतो. आणि त्या दृष्टीनं त्यांनी सगळी यंत्रणा तयार ठेवलेली आहे. जरा काही वेळेला असं होतं की 108 कुठेतरी परगावी असली तर यायला वेळ लागतो, ती यायला वेळ लागत असल्यामुळं त्या 108ची वाट बघत बसायचं नाही. कारण काय असे काय हजारो पेशंट एखादा चुकून सापडू नये अशी अपेक्षा आहे, पण असा एखादा कोण सापडला तर ते तातडीनं सांगलीला पोचायला पाहिजे. म्हणून खाजगी ॲम्ब्युलन्सचा वापर करावा, त्याचे व्यवस्था पुढच्या काळामध्ये काय करायची ती माझी मी जबाबदारी घेतलेली आहे. आणि कुठलीही अडचण पण कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये हायगे होत आहे कामा नाही, या दृष्टीनं जरा माहिती घेतली. यंत्रणा सज्ज आहे आणि सगळ्या डॉक्टरांचे मी फोन नंबर घेतलेले आहेत की कधी दिवसा रात्रीचं काही कॉन्टॅक्ट करावं लागला तर ते डॉक्टरांना आणि सगळ्यांनी दक्ष राहायच्या दृष्टीनं सूचना दिली. ज्या अफवा पसरतात लोकांना काय आव्हान करावं? खरं बघायला गेलं तर माझी विनंती आहे की अफवा काय पसरू नये पण दक्षता घ्यायला पाहिजे. आता कोणाला काय वाटतं आहे असं वाटलं तर लगेच तपासून घेतलं पाहिजे. आणि ह्यामध्ये नियमच असा आहे की म्हणजे त्याच्यावर कायदेशीर कारवाई होती की अफवा पसरू नये आणि पसरल्यानंतर काय परिणाम होणार असेल तर ते करावे लागतील, हा एक भाग आहे. पण दक्षता घेणं ही महत्त्वाचं आहे सगळ्यात. मी तुम्हालासुद्धा विनंती करेन की सगळ्यात मोठं आता प्रसारमाध्यमाची फार मोठी जबाबदारी आहे. म्हणजे शेवटी हा विषाणू म्हणजे त्याचं अजून लस सापडायचं आहे, औषध सापडायचं आहे, तर ह्यामध्ये दक्षता आणि काळजी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला वाटतं तुम्ही प्रसारमाध्यमाने जर सहकार्य केलं, तुमचं उत्तम सहकार्य आहेच, पण पुढच्या काळामध्ये माझी विनंती अशी राहील की एखादी अफवा आली तर तुम्हाला पक्की खात्री केल्याशिवाय त्यामध्ये प्रसारमाध्यमाने दक्षता घेऊ नये. आणि चुकून एखादे काही चुकीचं होत असेल तर मला असं वाटतं की त
तुम्ही लोकांच्यापर्यंत ही गोष्ट पोचवण्यापेक्षा त्यांनाच सूचना द्या की तुमच्यात नाही चुकवले पण आमची पण नागरिक म्हणून काही जबाबदारी आहे म्हणून आम्ही ह्या गोष्टी टाळलेल्या आहेत पण पुढच्या काळामध्ये त्याचं होऊन देऊ नका असं तुम्ही पण सहकार्य करावं असं मला वाटतं. मला खात्री आहे की जास्तीत जास्त तुमच्या प्रसारमाध्यमातनं जर लोकांना दक्षतेचे जर हे झालं तर निश्चितपणानं आपण त्यामधनं दूर राहू असं मला खात्री आहे. उद्या देशाच्या पंतप्रधानांनी जनता कर्फ्यू जाहीर केलेला आहे. माझी ह्या तुमच्या माध्यमातनं विनंती आहे की तंतोतंत आपण पाळलं पाहिजे. कुणीही रस्त्यावर घर सोडून अजिबात कुणी येऊ नये अशी माझी आग्रहाची विनंती आहे. कारण सगळ्यात मोठं हे संसर्गजन्य रोग पसरायचं कारण लोकांची गर्दी ही आहे. असं जर टप्प्याटप्प्यानं आपण त्याच्यावर परिणाम करत गेलो तर आपण यामधनं बाजूला राहू. माझी तुम्हाला विनंती आहे की आज दिवसभर तुम्ही प्रसारमाध्यमानं उद्याच्या ह्या जनता कर्फ्यूच्या दृष्टीनं फार मोठं काम करावं अशी मी आग्रहाची विनंती करतो. तुम्ही सहकार्य केलेलं आहे. इतर गोष्टीच्या सहकार्यापेक्षा सगळ्यांच्या जीवनाच्या दृष्टीनं तुमचं हे सहकार्य अत्यंत मोलाचं आहे. तेही तुम्ही द्यावं. जनतेला पण माझी विनंती आहे की आपण आता दक्षता घेतली तर ह्यामध्ये काही अडचण येणार नाही. तेवढी स्वच्छता आणि दक्षता घेण्याच्या दृष्टीनं जनतेनं सहकार्य करावं अशी आग्रहाची विनंती करतो. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वजधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.